रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीसांना राख्या बांधण्याचा उपक्रम श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आला. रविवारी सोलापूर रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी DCM वाणिज्य प्रबंधक मंडळ श्याम कुलकर्णी, चीफ तिकीट इन्स्पेक्टर CH बोल्लापत्ती यांचं मार्गदर्शन लाभलं. प्रमुख पाहुणे म्हणून कोमल चंडक, महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 31 तिकीट तपासणीस आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. ऑन ड्युटी बाहेरगावी असल्यानं रक्षाबंधन घरी साजरा करता येत नाही, मात्र आमची आठवण ठेवून सोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केल्याबद्दल तिकीट तपासणीसांनी आभार मानले. विशेष म्हणजे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे काही दिवसांपासून कर्तव्यावर असलेले TC यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश कासट, संतोष अलकुंटे, शंकर बंडगर, सागर बडगा, सुरेश लकडे, दीपक बुलबुले, व्यंकटेश शिंदे, ओंकार जानवेकर, प्रथमेश शिंगाडे, शुभम हंसाटे यांनी परिश्रम घेतले. वासंती चंडक, शिल्पा तापडिया, साधना शिंदे, रूपा कुडते, कीर्ती चटणमुटगे, सुवर्णा शहा, माधुरी चव्हाण, रूपा बंडगर, सारिका मदने, शिल्पा आलमेलकर, पद्मा वेळापुरे, सुजाता सक्करगी, अर्चना भुरळे, अंजली शिरशी, अर्चना बंडगर, रिचा चव्हाण या भगिनींनी आरती ओवाळून तिकीट तपासणीसांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.